या स्वराज्याला सत्यात उतरणारे भरपूर मावळे होते, त्यांचा सुद्धा इतिहास या शिवजयंती निमित्त आज संबंध गोमंतिकेस समोर आणणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। आपण फक्त शिवचरित्र म्हणजे काय आहे आणि शिवाजी कोण होते याचा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात होणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिव म्हणजे प्रेम आहे, शिव म्हणजे श्लोक आहे, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे सर्वोत्तम, शिव म्हणजे कर्तृत्व, शिव म्हणजे पितृत्व, शिव म्हणजे वक्तृत्व, शिव म्हणजे ध्यास, शिव म्हणजे श्वास, शिव म्हणजे विश्वास, शिव म्हणजे आत्मविश्वास, शिव म्हणजे स्वराज्य आणि शिव म्हणजे शिवराज्य। एवढंच नव्हे तर या श्रमकरांचा आधार म्हणजे शिवराय, कष्टकरांचा आधार म्हणजे शिवराय। अरे दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा कष्टानं कमवलेली भाकरी खाण्याचा मजा आहे। अरे फक्त भ्रष्टाचार करण्यापेक्षा मेहनतीनं कमावलेल्या पैशात मजा आहे। या देशातल्या स्त्रियावर अन्याय अत्याचार करण्यापेक्षा त्या स्त्रीचा सन्मान करण्यात मजा आहे। अरे मर्दाचं घोट तू जागा हो, तू या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्माला आला आहे, तू या शंभू राजांच्या स्वराज्यात जन्माला आला आहे आणि तू राजमाता जिजाऊंच्या स्वराज्यात जन्माला आला आहे। कळलंय? ज्या लोकांना स्वाभिमान नाही आहे ना त्यांनी लाचारी पत्करलेली आहेत, मारून मुजरे आणि करून गुजरे गिरे हे आज बंद करायला पाहिजे आहेत। तुम्ही सर्वांनी या शिवजयंतीचा आणि शिवाजींचा जर तुम्हाला प्रेम जर असेल, तर तुम्हाला आपुलकी जर असेल, त्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही स्वाभिमानानं जगायला शिका आणि स्वाभिमानानं मरायला शिका। एवढंच मी तुमच्याजवळ आव्हान करतोय। जागृता ही झालीच पाहिजे, पण ही जागृता करताना देशासाठी बलिदान करण्यासाठी आम्ही पुढे आला पाहिजे। आज ती वेळ आलेली आहे आणि ही वेळ आम्ही दडवून उपयोग नाहीये। आणि त्याचसाठी म्हणतो, भाषण करण्यापेक्षा देशासाठी कर्तव्य करण्यासाठी तयार राहा हे अभिमानानं सांगतो, कारण त्याची गरज आहे आणि ह्या गरजा मोठ्या आहेत। आज छत्रपती शिवाजी जयंती आणि त्या दिवशी अशा गोष्टी आमच्या नजरेसमोर येतात, आम्ही ते वाचतो आणि परत ते बंद करून परत खिशात प्राण घालून परत जातो। ही आमची संस्कृती, ही देशाची भक्ती, प्रखर मनाने पुढे येण्याची गरज आहे। जे विषय डोक्यात आहे ते डोक्यात ठेवू नका। ज्या शिवरायांनी त्या शिवरायांचं गोव्याविषयीच आणि गोव्यातल्या राजकीय आणि सामाजिक विषयावरच कार्य फार मोठं आहे। शिवाजी महाराज आणि गोवा, खर तर गोव्याविषयीच्या प्रतिभा सगळ्या भारतात आणि जगभर ह्या फार वेगळ्या। इथले बीच, बाटली आणि बाई, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि गोवा ह्या विषयीचा संबंधातलं फक्त गोव्यातल्या गोवेकरांनाही फारस माहिती नाहीये। कारण गोवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणला की महाराष्ट्र, मराठी, महाराष्ट्रातलं त्याच भागातलं। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य गोव्याविषयी एवढं आहे की या थोड्या शब्दात मी बदल करून म्हणेल, गोमंतकीय धर्म राहिला काही तो तुम्हा कारणी, एवढं शिवाजी महाराजांचं गोव्याविषयीचं महत्व आहे।